केडगावमध्ये 3 दिवसांपूर्वी झालेल्या रस्ते अपघातांमध्ये दोघांचे बळी गेल्यानंतर प्रशासनानं या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीचं केडगावकरांनी स्वागत केलं असून यात सातत्य ठेवण्याचीही मागणी केली जात आहे. केडगावमध्ये नगर पुणे महामार्गावर 3 दिवसांपूर्वी अवघ्या 3 तासात अवजड वाहतुकीमुळे 2 अपघात होऊन दोघांचे बळी गेले. या अपघातांमुळे केडगाव वेशेसमोरील महामार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी या ठिकाणी गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणाचं काम करतात, त्यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होतीये. केडगावकरांनी या कारवाईचं स्वागत केलं असून याच पद्धतीनं कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. केडगावमध्ये 2 ऍक्सिडेंट झाल्यामुळे 2 व्यक्ती मेल्या, त्यानंतर पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांनी रस्ता रोको करून आंदोलन केलं, त्यानंतर पोलीस प्रशासनाने दखल घेतली आणि आता 2 पोलीस कॉन्स्टेबल इथं कायम स्वरूपी असतात. त्याच्यामुळं जाण्यायेण्याला लहानाल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, वयस्कर माणसांना माझ्यासारख्या आणि बऱ्याच लोकांना सोयीचं झालं, त्यामुळं कायम इथं अशी प्रशासनाने पोलीस 2 ड्युटीला ठेवा, एवढंच फक्त मागणी आहे. बाकी पोलीस प्रशासनाचं काम एकदम चांगलं आहे, पद्धतशीर काम करते ते बी चांगलं आहे. सगळ्यांना सहकार्य करून लोकांना इकडं तिकडं जाय करायला लावते. केडगावमध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेनुसार या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये 5 अपघात घडले आणि 4-5 अपघातामध्ये केडगावमध्ये 2 अपघात एकाच दिवशी घडले. या अपघाताच्या अनुसरून या ठिकाणी गावकऱ्यांनी आणि सर्वपक्षीय लोकांनी रस्ता रोको केला. त्या परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक साहेब असतील, पोलीस उपअधीक्षक असतील, त्याचबरोबर वाहतूक पोलीस, शहर वाहतूक पोलीस अधीक्षक, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक, तसंच केडगाव पोलीस कोतवाली पोलीस निरीक्षक यांच्या सर्वांच्या विचाराधीन या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि त्यांच्या मनाप्रमाणे आणि लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी 2, 1 महिला आणि 1 पुरुष अशा प्रकारचे 2 पोलिसांची या ठिकाणी नियुक्ती केली. रोज या ठिकाणी वाहतूक परिस्थितीनुसार रोज कायमस्वरूपी या ठिकाणी 2 पोलीस या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असतात आणि या ठिकाणी शाळेच्या वेळेमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थ्यांची जाण्यायेण्याची जी पाठ राखण आहे, अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांचं चांगल्या प्रकारचं काम आहे. गावकऱ्यांच्या वतीने भरपूर असा म्हणजे पोलीस प्रशासनाची या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. केडगावमधील अपघातानंतर शहरातून होणारी अवजड वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी पुढे आली आहे. त्या दृष्टीनं प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.